विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या 99व्या जयंतीनिमित्त निराभिमा कारखान्यातील 130 कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी। दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या 99व्या जयंतीनिमित्त निराभिमा कारखान्यातील 130 कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार करण्यात आले। शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने निराभिमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करतेवेळी उपस्थित अधिकारी श्री एम जी गेंगे पाटील साहेब डिस्टिलरी इन्चार्ज, श्री के एस पाटील साहेब चिंब इंजिनियर, श्री एम एस मुलाणी साहेब सिव्हिल इंजिनियर, श्री टी डी तोरसकर इन चीफ अकाउंटंट, श्री एन एम बागल साहेब अकाउंटंट, श्री व्ही व्ही रणमोडे साहेब क्लार्क या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे आरोग्य शिबिर संपन्न झाले। शेतकी विभागातील सर्व कर्मचारी आणि कारखान्यातील सर्व विभागाचे कर्मचारी पदाधिकारी यांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली। यावेळी केंद्राच्या डॉक्टर सारंगी, कुंभार नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वॉर्ड बॉय रणजित साठे, केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर व श्री शिवाजीराव गोफणे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कुमार मॅडम असतील, डॉक्टर साहेब असतील, यांनी सर्वांनी आमच्या कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी, ऊसतोड कामगार या सर्वांची मोफत तपासणी केली आणि खरंच डॉक्टर साहेबांनी इतकी चांगली ट्रीटमेंट दिली, लोकांना मोफत गोळ्या देतात आणि बऱ्याचशा लोकांना दवाखान्याला ह्याला जाणं शक्य होत नाही अशा लोकांना इथं खूप चांगल्या पद्धतीची मदत होते, त्यामुळे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। त्याबद्दल आम्ही ताईंच आणि आपल्या सगळ्या टीमचं निराभिमा कारखान्याच्या वतीनं मी आभार मानतो। शंकरराव पाटील शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र, गेली 3 वर्ष झालं की हा उपक्रम या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या त्या ठिकाणी अध्यक्ष पद्माताई भोसले आणि आपल्या निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणी उपक्रम चालू आहे आणि या उपक्रमासाठी या ठिकाणी शेतकरी विभाग आणि आपले निराभिमाचे सर्व कर्मचारी यांनी आम्हाला पूर्ण कार्यक्षेत्र व आमचं त्या ठिकाणी पूर्ण झालं तपासणीचं आणि अतिशय बहुमोल असं आम्हाला मदत करण्याचं काम शेतकी विभागाने जसं केलं तसं तुम्हाला सांगतो आपल्या कर्मयोगीच्या आपल्या निराभिमाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्टला आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला या ठिकाणी अतिशय मोलाचं असं सहकार्य केलं, त्यामुळे आम्ही आरोग्य तपासणी ही 46 गावांमध्ये जाऊन त्या ठिकाणी करू शकलो आणि हा उपक्रम प्रत्यक्षात त्या ठिकाणी फळामध्ये जाऊन तिथं त्या ठिकाणी आम्हाला जे अनुभव आले की ज्या माणसांना खरं त्याची गरज आहे औषधाची अशा माणसांना या ठिकाणी औषधं या ठिकाणी आम्ही पूर्ण त्या ठिकाणी तपासणी करून त्या ठिकाणी त्यांना दिली, कोणाची एकही साहेब तक्रार आली नाही, ती व्यवस्थित उलट तुम्हाला सांगतो वाट बघतात माझी आणि पिटकेश्वर या भागामधनं तुम्हाला सांगतो अनेक जणांचे फोन आले की आम्हाला अजून औषधं पाहिजेत, आम्ही परत गेलो तिथं परत त्यांना औषधं त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि मग ही सुविधा या ठिकाणी जशी आरोग्याची आहे तशी शाळेची सुद्धा त्या ठिकाणी ह्या वर्षी कर्मयोगीवर कॉपीवरची शाळा अभ्यास वर्ग हा या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष पद्माताई यांनी सुरू केलेला आहे, तसं आता पुढल्या वर्षी ही साहेब इथं तुम्हाला सांगतो निराभिमावर जिथं जिथं बैलगाडी तळ आहे तिथं कॉपी शाळेवर तुम्हाला कॉपी शाळा सुरू करण्याचा ताईंनी परवा दिवशी 28 तारखेला आमच्या मानस त्यांचं त्या ठिकाणी आहे, म्हणजे हे सगळं सहकार्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सगळेच आपले एक कुटुंबामधले त्या ठिकाणी आपण सगळे घटक आहोत या हेतूने त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला त्या ठिकाणी मान सन्मान देतात, त्या ठिकाणी मदत करतात आणि आमच्या डॉक्टर त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार आहेत किंवा त्यांचे त्या ठिकाणी
मिस्टर चॅटकेन इंग्लिश कुंभार आहेत. हे दोघेही साहेब तुम्हाला सांगतो, प्रत्यक्षात त्यांनी खूप मेहनत घेतली आणि जसं त्या ठिकाणी कर्मयोगीचं 66 गावांमध्ये जाऊन त्या ठिकाणी आरोग्य. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.